कामिनी जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. जाधव यांनी महालक्ष्मी मंदिरात दर्शन सुद्धा घेतलाय. यामिनी जाधव दक्षिण मुंबईच्या उमेदवार आहेत आणि आज महायुतीकडून जोरदार खरं तर शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. यामिनी जाधव आज आपला उमेदवारी अर्ज भरतात आणि त्याआधी महालक्ष्मी मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन सुद्धा घेतलं आणि त्यावेळीची ही दृश्य. दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी ताई आज जे ते नामांकन अर्ज भरण्यासाठी जाणार आहे त्याच्या आधी त्यांनी नुकतंच जे ते महालक्ष्मी मंदिरात येऊन दर्शन घेतलेलं आहे. ताई 2019 सगळ्यात महत्वाचा गड जो आणायचा होता तो तुम्ही राखला होता आणि त्यानंतर 2024 थेट शिंदे साहेबांनी आता तुमच्यावर विश्वास दाखवलेला काय पाहुणे. खर तर हा माझ्यावर विश्वास नाही आहे, तमाम महिला वर्गावर आहे आणि लोकसभेवर आहे, मुंबई दक्षिण मुंबई लोकसभेवर आहे आणि या विश्वासाला आम्ही खरे उतरू एवढं नक्की सांगते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे जुने सहकारी जे त्या यंदा तुमचे प्रतिस्पर्धी म्हणून असणारे कसं बघतात याकडे. हे राजकारण आहे, याच्यामध्ये जुने सहकारी सुद्धा आपले प्रतिस्पर्धी होऊ शकतात या इतक्याच दृष्टिकोनातून मी बघते, बाकी काही नाही. आज मंदिरात नुकतंच तुम्ही जे ते दर्शन घेतलेलं आहे, कितीचा लीड यंदा इथून देणार आहात, कारण की 2019-2014 ही जागा गेली होती शिवसेनेकडून, तुम्ही 2019 आणून दिलात भायखळ्यातली मतदारांची जागा, आता संपूर्ण दक्षिण मुंबई आणायची आहे शिवसेनेसाठी. भायखळा विधानसभा बदलला आहे असं म्हणतात लोक, आता दक्षिण मुंबई लोकसभा बदलेल एवढं नक्की सांगतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो की या दक्षिण मुंबईच्या उमेदवारीसाठी भाजपकडून थेट विधानसभा अध्यक्ष नंतर पालकमंत्री यांच्या नावाची चर्चा होती, या दोघांवर वरचढ ठरून तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे काय. इथे कोणी कोणावर वरचढ झालेलं नाहीये. मला वाटतं मी खूप भाग्यवान आहे की या इतक्या दिग्गजांमधनं एका महिलेचं नाव पुढे आलेलं आहे. एवढं धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. एवढ्या सगळ्या दिग्गजांमधून एका महिलेचं नाव पुढे आलेलं आहे हे महत्वाचं असं मत जे ती यामिनी जाधव यांनी मांडलेलं, त्यामुळे दक्षिण मुंबईत नेमका गुलाल कुणाचा उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमृत दुधानेसह मी अजय माने, पुढारी न्यूज मुंबई.